शिवसेना लढली नुसती लढली नाही तर शिवसेनेनं टफ फाईट दिली पण अखेर काँग्रेस राष्ट्रवादीनं शिवसेनेला हरवलं मुख्य म्हणजे यावेळी शिवसेनेचा कट्टर प्रतिस्पर्धी भाजप सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत होता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये हा प्रकार घडला आहे त्या निवडणुकीत नेमकं काय घडलं का राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता उपभोगणारी शिवसेना एकटी कशी पडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं शिवसेनेलाच कशी धूळ चारली याविषयी जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांची सत्ता होती पण जागा वाटपाची चर्चा फिसकटली आणि शिवसेनेनं स्वतंत्र आघाडी केली तर भाजपनं सत्तारूढ गटासोबत राहणं पसंत केलं सत्तारूढ गटाचं नेतृत्व बँकेचे अध्यक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री सतेज पाटील सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील गटरावकर यांच्याकडे होतं तर शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक शेकापचे माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सत्तारूढ गटाला आव्हान दिलं शिवसेनेनं या निवडणुकीमध्ये शेकापच्या मदतीनं तीन दिग्गज पक्षांना थेट आव्हान देत टफ फाईट दिल्याचं चित्र दिसतंय सुरुवातीला या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी असणाऱ्या भाजपलाही जोरदार धक्का दिला सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला शिवसेनेनं आव्हान दिलं पण या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच विजय झाला यापूर्वी सत्ताधारी गटानं सहा जागा जिंकल्या उर्वरित पंधरा जागांवर निवडणुका झाल्या ज्यात शिवसेनेनं अगदी जोरदार टक्कर सत्ताधारी गटाला दिली सकाळी आठ वाजल्यापासून रमणमाला भागातील बहुउद्देशीय इमारतीमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक अरुण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी करण्यात आली चाळीस टेबलवरती मतमोजणी झाली सगळ्या शेवटी मागासवर्गीय गटातील मतमोजणी करण्यात आली प्राचार्य अर्जुन आंबेडकर यांनी सत्तारूढ गटाचे उमेदवार माजी मंत्री आमदार प्रकाश आवडे यांचा पराभव केला अर्जुन हे शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आहेत याच गटात विद्यमान संचालक अनिल पाठवून हेही पराभूत झालेत आंबेडकर यांना सहाशे चौदा मतं मिळाली तर आवाडे यांना चारशे सोळा मतं मिळाली या निवडणुकीच्या निकालावर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा राजकीय बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद